नमस्कार, त्रिशला मल्लाडे रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करडईची भाजी बनवण्याची रेसिपी पाहूया। करडईची भाजी निवडून घेतली आहे। भाजी स्वच्छ धुवून चिरून घेऊया। भाजी चिरून घेतले। भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा जिरे घेतले आहेत, 6 लसणाचे लसूण पाकळ्या पेस्ट करून घेतले आहे, 5 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले आहेत, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 चमचे मुगाची डाळ 15 मिनिटे भिजत घातली होती, 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतले आहे चवीनुसार मीठ। गॅसवरती कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून गरम करण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाले आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे घालते, लसूण पेस्ट घालते, बारीक हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालते, बारीक चिरलेला कांदा घालून थोडा वेळ हलवून व्यवस्थित भाजून घेऊया। आता त्यामध्ये भाजी घालूया। भाजी व्यवस्थित हलवून घेऊ। भाजी छान हलवून घेऊया। भाजीमध्ये भिजवलेल्या मुगाची डाळ घालते, छान मिक्स करून घेते। भिजवलेली मुगाची डाळ घातल्यामुळे मुगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही। भाजीला पाणी सुटले आहे। आता त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालून भाजी हलवून घेऊया। बारीक गॅसवरती भाजी 3 मिनिटे शिजवून घेऊया। भाजीवरती झाकण ठेवू। भाजी शिजली आहे। भाजी खाण्यासाठी कढईमध्ये काढून घेऊया। करडईची भाजी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो। खूप मस्त लागते, नक्की करून पहा। करडईची भाजी ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा, शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, आनंदात रहा। धन्यवाद।